हेलो स्टूडेंट, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। इयत्ता 7वी सुलभ भारती मराठी पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई या पाठाच्या लेखिका आहेत अनुपमा उजगरे, ज्यांचा जन्म 1949 साली झाला। त्या प्रसिद्ध लेखिका असून त्यांनी सांगी पश्चात हे काव्य संग्रह, चांदनचुरा ललित लेख संग्रह, पंडिता रमाबाई लक्ष्मीबाई टिळक विष्णुशास्त्री चिपळूणकर चरित्रात्मक लेखन तसेच महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश प्रसिद्ध केला आहे। डॉक्टर अनुपमा उजगरे या प्रसिद्ध लेखिका असून स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे। पंडिता रमाबाई यांचे जे आयुष्य आहे ते फार खडतळ असे गेले, फार संघर्षमय असे गेले। तसे आयुष्यात जगत असताना त्यांनी दुसऱ्यांना कशा प्रकारे आनंद देण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्यांच्या जीवनात कसे नंदनवन फुलवण्याचा प्रयत्न केला, असे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी या पाठात नमूद केले आहे। कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती। पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेला संस्कृत भाषेतून भाषण केले। बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला। स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्रीवक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली। स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते ही घटनाच फार आगळीवेगळी होती। तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी स्त्रियांच्या बद्दल फार विशिष्ट अशी काही विचारधारणा होती। कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी खास सभा बोलवली, स्त्रियांसाठी असे कोणतेही खास सभा वगैरे काही नव्हते, ती भारतातील त्यामुळे पहिली सभा ठरण्यात आली। स्त्रियांसाठी कोणती सभा नव्हती त्यामुळे आनंद मोहन यांनी जी सभा बोलवली ती भारतातील पहिली स्त्रियांची सभा अशी मांडण्यात आली। पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले। पूर्वी संस्कृत भाषा जी फार प्रचलित होती त्यामुळे त्यांनी संस्कृत भाषेतून भाषण केले, बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला। स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य होती। पहा, एखाद्या सभेचे काही वैशिष्ट्य असते, काही थीम असतात, तसेच त्या सभेचं वैशिष्ट्य असे होती की ती महिलांसाठी पहिली सभा होती। त्यात भाषण करणारी महिला पण पहिलीच होती आणि त्यात जे सादर करणारे मौखिक अनुवाद होते तेही त्या सभेचे वैशिष्ट्य होते, असे या त्या सभेचे खास काही वैशिष्ट्य होते। स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांचा सभेत प्रबोधन करते ही घटनाच फार आगळीवेगळी होती। पहा, एखादी घटना कशी आगळीवेगळी ठरते, तर परप्रांतातील दुसऱ्या प्रांतातील दुसऱ्या भाषेची स्त्री, दुसरी भाषा बोलणारी स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन, काही महाभारताचा दाखला देऊन, महाभारतातील काही उदाहरणे देऊन, महाभारतातील काही संदर्भ सांगून स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, स्त्रियांबद्दल काही चांगल्या गोष्टी प्रबोधन करून सांगत असते ही घटना फार आगळीवेगळी होती। आई वडील बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले। आईंचे, वडिलांचे आणि बंधूंचे निधन झाल्यानंतर, ते मरण पावल्यानंतर जीवन जगणे फार कठीण होते, एकाकी जीवन फार कठीण असते, त्यामुळे हे अनुभव केल्यानंतर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले। अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या। त्यांनी मनात ठरवल्यानंतर अतिशय विद्वान असे जे वकील होते ज्यांची ख्याती होती बिपिन बिहारी मेधावी अशा या युवकाशी त्या विवाहबद्ध झाल्या। त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे म्हणजे त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते। पूर्वी 16 वर्षवयात लग्न करण्यात येत असे मुलींचे, तर त्यांचे वय 22 होते म्हणजे त्या रूढींच्या मानाने ते फारच वाढलेले होते। विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले। महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या। विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच त्यांचे जे पती होते बिपिन बाबू त्यांचे निधन झाले, ते मरण पावले। महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्या मुलीला म्हणजे छोट्याशा लहान मुलीला घेऊन पुण्यात आल्या। त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले। तिथे त्यांनी प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले। त्या फार चांगल्या वक्ता होत्या त्यामुळे त्यांच्या प्रत्येक घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरवण्यात आले। बाई माणूस बोलते तरी कशी हे पाण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती। पूर्वी स्त्रिया कोणतेच भाषण वगैरे देत नसत त्यामुळे त्यांचे भाषण ऐकण्यास, त्यांचे व्याख्यान ऐकण्यास सगळेजण उत्कंठा लागून असत। व्याख्यानाला येणारे आपल्यासोबत घरातल्या एक स्त्रीला आणण्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडित रमाबाईंच्या व्याख्यानांना निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असेल।
पा स्त्रियांनी बाहेर पडाव्यासाठी कशी युक्ती केली. पुरुष स्त्रियांना घराच्या बाहेर पडू देण्यात येत नसते, त्यामुळे पुरुष मंडळी एकटेच कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावत असते. त्यामुळे जेव्हा पंडितरमाबाईचे व्याख्यान असायचे त्यावेळेस त्यांनी बरेच पुरुष त्यांच्या व्याख्यानाला येत असत, पण त्यांनी अट घातली की व्याख्यानाला येणाऱ्या प्रत्येक पुरुषाने घरातील एका स्त्रीला तरी सोबत आणावे, जेणेकरून त्या स्त्रियांनाही त्या व्याख्यानाचा लाभ घेता येईल. अट अतिशय सुंदर होती अशी आठवण आपल्या सासऱ्यांसोबत सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली होती.